हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे ग्रॉमफेअर. तर हे प्लांट असं आहे की आपल्याला हे तसं म्हटलं तर नीट काळजी घेतली तर आपल्याला हे वर्षभर फुल देणारं प्लांट आहे. म्हणजे हे प्लांट आपण इझी टू ग्रो आहे अगदी सीड्सनी. मी तुम्हाला दाखवते पुढे. आता ह्यामध्ये जे काही हे सुकलेले आपल्याला कळ्या दिसतात ना, म्हणजे फुलं, ही आपण हीच सुकले की आपण ती चुरगळून ती आपण मातीत टाकू शकतो. आपण ती प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा पिशवीत किंवा काचेच्या बाटलीतसुद्धा आपण त्या सीड्स हे आपण ठेवू शकतो आणि नंतर आपण त्याचं ग्रो करू शकतो. हे असे बॉलसारखे छोटे छोटे हे येतात. कधीकधी एखादं ह्यातलं असं थोडंसं लांबीला मोठं होतं, म्हणजे हे बाकी तुम्हाला जे गोलसर दिसतात ना, काही वेळेला ते थोडंसं आंब असं उंच होतं, म्हणजे हे थोडंसं असं लांबुटकं होतं, पण नाही तर असं गोलच असतं हे. आणि ह्याच्यामध्ये विशेष महत्त्वाचं ही गोष्ट आहे की ह्याला तुम्ही जेव्हा लावाल, म्हणजे हे फुलं जी मी तुम्हाला बोलले ही सुकलं आहे, ह्याचं आपण कट करून हेच आपण पेरायचं असतं, हे जेव्हा लावता तुम्ही तर साधारण 35 ते 40 दिवसामध्ये त्याला फुलं यायला सुरुवात होतात. म्हणजे आणि इतकं इझी आहे की तुम्ही ते लावलं तर त्यातलं बऱ्याच सीड्सला झाड येतं. म्हणजे असं होत नाही की फार रेअर येतं. तर हे तुम्ही घेतलं आणि त्याचं आपण झेंडूचं वगैरे कसं लावतो तसंच ह्याची पद्धत आहे लावायची, की ती पानं फुलं सुकली की त्याच्या आपण काढायची ती फुलं आणि त्याच्या पाकळ्या अशा मातीवर टाकायच्या, वरनं कवर करायचं, बस एवढंच आहे. तसं म्हटलं तर हे झाड कुठल्याही सॉईलमध्ये छान होतं. अमुक प्रकारची सॉईल पाहिजे असं नाही, पण गार्डन सॉईल घ्या, कोकोपीट घ्या आणि वर्मी कंपोस्ट घ्या. यामध्ये सुद्धा हे झाडला छान होतं. किंवा साधं गार्डन सॉईल आणि वर्मी कंपोस्टमध्ये लावलं तरी चालेल. आणि महिन्यातून एकदा ह्याला लिक्विड फर्टिलायझर द्या. आपल्या साधं कांद्याची सुखं सालं असतात, ती जर पाण्यात भिजवलीत आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी घातलं तरी ते सुद्धा छान. किंवा आपलं साधं केळ्याची सालं भिजवून केलीत, पाणी दुसऱ्या दिवशी घातलं तरीही छान. 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जरी घातलं तरी चालेल, कारण हे हेवी फीडर नाही. जरी ह्याला फुलं खूप येत असतील तरी हे बघा, हे पूर्ण सुकलं आहे. तर हे आता ह्याच्यातलं पिंक दिसते त्याला काही येणार नाही, पण हे बाकी जे सुकलेलं आहे ह्याला इझिली अगदी झाडं छान तयार होतात, आपले छोटे छोटे रोपं येतात. तर ही आपण मातीमध्ये पेरायची आणि वरनं माती घालायची. इझी टू ग्रो आहे आणि हे वेळोवेळी करायचं. म्हणजे आता हे माझं तुम्हाला हे बुशी झाड दिसते कारण हे मी वेळीच कटिंग केलं. आता दुसरं एक झाड दाखवते. आपण जर कटिंग नाही केलं तर ते साधारण उंच होतं, साधारण फार उंच होत नाही, 2-3 फूट. हे बघा, हे ह्याच्याहूनही थोडं उंच होतं, 3 फूट पण नाही, साधारण 1.5-2 फूट वगैरे होतं हे झाड. आणि ते असं म्हणजे फार छान नाही दिसत. जेव्हा आपण ते कटिंग करतो, बुशी ठेवायचा प्रयत्न करतो, तर ते खूप छान दिसतं कारण ह्याला फुलं खूप छान येतात. हे बघा, हे मी असं माती असलेलं माझं पॉट आहेच, त्याच्यात मी हे टाकलं आहे. वरनं नंतर त्याच्यावर मी सॉईल टाकणार आणि पाणी टाकायचं की बरोबर त्याला साधारण 6-1 दिवसामध्ये त्याला छोटी छोटी रोपं येतात. आणि थोडी मोठी झाली की ती आपण दुसऱ्या कंटेनरमध्ये शिफ्ट करायची, दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करायची. ह्याला मोठा पॉट पाहिजे असं नाही, 6 इंचाचा पॉट पण ह्याला भरपूर झाला. आता हे बघा, ह्याचा स्टीम बघा किती जाड आहे. तर काही वेळेला काय होतं की हे पूर्ण येतं आणि ह्याला खूप फ्लॉवर्स येऊन जातात, सगळी फ्लॉवर्स सुकतात, नवीन आपल्याला काही त्याला ब्रांचेस आलेल्या दिसत नाही. तर अशावेळी हे झाड जायच्या आधी आपण एक तर हे खालनं आपण कट करू शकतो, त्याला नवीन ब्रांचेस येतील. किंवा आपण ही फुलं जी आहेत त्याच्यासाठी नवीन रोपं तयार करायची की आपल्याला नवीन रोप येऊन त्याला लगेच फ्लावरिंग सुरू होईल. म्हणजे आपण वेळोवेळी ह्याला फ्लावर येण्यासाठी, म्हणजे झाडं नवीन आपण तयार करायला पाहिजेत. तसं म्हटलं तर खूप इझी आहे. नवीन गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या माणसांसाठी, म्हणजे त्यांच्यासाठीसुद्धा हे खूप छान आहे. आणि जरी आपण आपल्याला आवड असेल तर आपणसुद्धा हे वेळोवेळी नवीन झाडं तयार करून वेळोवेळी कटिंग केलं तर ते तिथल्या तिथे आकाराने छोटं दिसलं आणि ब्रांचेस खूप आल्यामुळे फुलं छान दिसतात आणि जरा बुशी दिसतं. तर हे असं इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे की ज्याला जास्त देखभाल करायला लागत नाही. फक्त त्याची एक काळजी घ्यायची की त्याला दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ठेवायचं आणि वेळोवेळी पाणी घालायचं. पाणी घालायचं म्हणजे पाण्याची पण त्याला फार आवश्यकता नसते, पण तुम्ही सॉईल चेक करा किंवा सकाळी एकदा पाणी घाला.
बाकी त्याला दिवसभर ऊन असेल तर खूप छान आहे वाटतं, नाही तर तुम्ही जर त्याला सावलीत ठेवलं तर नुसतं हे उंच होईल, पान फुलं खूपच कमी येतील. आणि आपल्याला जर ते छान फुलवायला पाहिजे किंवा बुशी दिसायला पाहिजे तर वेळोवेळी कटिंग करायचं आणि उन्हात ठेवायचं. फर्टिलायझर जसं मी सांगितलं तसं, किंवा मग महिन्यातून एकदा तुम्ही DAP दाणे टाकले 6-7 तरी त्याला खूप छान फुलं येतात. आणि असंही त्याला नाही घातलं तरी फुलं फुलणारं झाड आहे हे. दुसरं म्हणजे कटिंगनीसुद्धा हे इझिली ग्रो होतं. एक 4 इंचाचं कटिंग घेतलं तर ते इझिली ग्रो होतं, पण सीडलिंगनी हे विशेष करून हे वाढवतात, कारण एकदम इझी आणि छान सीड्सनी आपण जेव्हा काही उगवतो तेव्हा फ्लावरसुद्धा खूप छान येतात. तर हे असं इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे ज्याला देखभाल कमी लागते. इवन हे गार्डनच्या बॉर्डरला तुम्ही लावलं ना, किंवा एखाद्या कुंडीमध्ये दुसरं झाड आहे आणि हे कुंडीमध्ये लावलं, फार उंच होऊन नाही द्यायचं, कटिंग केलं खूप छान दिसतं. मोठी कुंडी आहे ज्याच्यात आपण वेगळं छान मोठं झाड लावलं, त्याच्याखाली हे झाड लावलं तरीसुद्धा हे छान होतं. फक्त ह्याला काळजी काय घ्यायची तर दिवसभर ह्याला ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा. दिवसभर नाही तर कमीत कमी 4 ते 6 तास तरी ऊन ह्याला गरजच आहे. तर असं इझिली ग्रो होणारं प्लांट आहे जे कायम फुलं देणारं आहे, वर्षभर गार्डनमध्ये फुलं देणार आहे आणि कलर खूप छान आहे. ह्याच्यात 3-4 कलर येतात, एक लाईट पिंक येतो, व्हाईट येतो. तर हे तुम्ही लावा, तुमच्या गार्डनची शोभा वाढवा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.